नमस्कार, कारवार प्लस कोकणी न्यूज चॅनलाचे तुमगेले स्वागत। आज पळया आयचे खबरो। कर्नाटक राज्य विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर, 10 मे 2023। कारवार। कर्नाटक राज्याची विधानसभा निवडणुकीची तारीख अखेर जाहीर झाली। केंद्र सरकारला निवडणूक आयोगान दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले। ही विधानसभा निवडणूक 1 टप्प्यात जाऊची असून 10 मेक मतदान आणि 13 मेक निकाल जाहीर जातलो। निवडणुकीची आचारसंहिता 13 एप्रिलच्या सुरू जातली। 20 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरतले। 23 एप्रिलाक अर्जाची पडताळणी जाऊची असून अर्ज फाटी घेऊची तारीख 24 एप्रिलपर्यंत असतली। कर्नाटकातल्या 224 जागेसाठी ही निवडणूक जाऊची असून 5,22,00,000 मतदार आपलो मतदानाचो हक्क उचलतले। तितूतले 9,17,763 हे नवीन मतदार असतात असे केंद्र निवडणूक आयोगान प्रसार माध्यमांक कळेला। कारवारच्या देऊळमक्की श्री दत्तात्रय देवालो 13 उत्सवाची जात्रा उत्साहात साजरी। कारवार। कारवार तालुक्याच्या देऊळमक्की ग्रामाच्या श्री दत्तात्रय देवाला वार्षिक रथोत्सव म्हणल्यार 13 निमित्तान मंगळवाराक मोठ्या भक्तिभावान आणि श्रद्धापूर्वक उत्सव साजरो झालो। या निमित्तान सकाळच्या श्रीच्या वार्षिक परंपरेप्रमाणे घरान घरा वचून धार्मिक आणि पारंपरिक कार्यक्रम झालो। श्रीच्या रथाची पूजा आणि देवाली महापूजा झाली। नंतर दत्तू नारायण पोकळे मुंबई हेमगे सौजन्यान भक्तासाठी सार्वजनिक अन्नसंतर्पण आयोजन केले। नंतर रात्री श्रीच्या महापूजेनंतर वैश्यवाणी समाज हळगा धोल आणि उळगा हेमची तर्फेन श्री दत्तात्रय नवतरुण नाट्य मंडळी देऊळमक्की हेमी कन्नड नाटकाचो रंगतदार प्रयोग सादर करून रसिकाले मन जिंकले असे प्रसार माध्यमांक कळेला। कारवार अरबी समुद्र आणि काळी नेईचं संगमस्थान, निसर्ग सौंदर्यानं नटिल्या चित्तागुला सदाशिव गडार, शैक्षणिक प्रगतीच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू अमृता विद्यालय, विद्यार्थ्यालय भविष्य घडवचे विद्यास्थान अमृता विद्यालय, एफिलिएटेड टू CBSE एप्लिकेशन नंबर 830173, एडमिशन सुरू असा, नर्सरी प्री केजी LKG UKG आणि पहिली ते नवी पर्यंतच्या वर्गात प्रवेश सुरू, प्रवेश अर्ज शाळेच्या कार्यालयीन वेळात सकाळी 10 ते 1:30 मिळू शकतले, विद्यार्थ्यालय भविष्य घडवू सुशिक्षित संस्काराचे शिक्षक वर्ग, सुशोभित वर्ग आणि कॅरिडोर, कॉम्प्युटर लॅब, सायन्स लॅब, चित्रकला क्लास, डान्स क्लास, खेळा मैदान, 24 तास सुरक्षा रक्षक अशा विविध तऱ्हेच्या सुविधा असलेले अमृता विद्यालय चित्ताकुला सदाशिवगड कारवार। अधिक माहितीसाठी संपर्क 08382266598, मोबाईल नंबर 9480789670। भ्रष्टाचार आळबंदा हटसाठी पदयात्रा। कारवार। भ्रष्टाचार आळबंदा हटसाठी, बेकारीची समस्या पैस करच्यासाठी आणि दरवाढीचेर नियंत्रण दवरच्या या मागणीसाठी कारवारच्या गांधी उद्यानातल्या
जनशक्ती वेदिके पुढारपणाखाला 2 दिवसाची पदयात्रा सुरू झाली. गांधीजीच्या पुतळ्याक हार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. रामकृष्ण आश्रमाचे भयोशानंद स्वामीजीन हिरवो ध्वज दाखवून पदयात्रेक सुरुवात केली. भ्रष्टाचार हो समाजाला आरोग्य बिघडसाठी मोठो रोग असा, हेजेर सामूहिक संघर्षाची गरज असा. भ्रष्टाचार मुळासकट पैस करच्यासाठी आम्ही लोकांमध्ये जागृती निर्माण करतले, असे जनशक्ती वेदिकेचे अध्यक्ष माधव नायक यांनी सांगले. महामार्गावेल्यान चलपी हो मोर्चा बिणगा, चेंड्या, अमदळी, अवरसा यासारख्या जायत्या गावातल्यान मोर्चा चलती असा. दिव्यांगाक मानवीयता दाखयले ग्रामपंचायत सदस्य. कारवार. कारवारच्या चित्ताकुला ग्रामपंचायत व्याप्तीत ग्रामपंचायत सदस्य सुरज देसाई हेमी वार्डात लाट पेटतात काय ना हे पळवू गेले त्यांना. थंय एक दिव्यांग विल्सन फर्नांडीस हेमी त्या सदस्याक विनवणी केली की आपल्याक एक व्हीलचेअर मेळ्यार बरे जातशिले, चलूक जायना म्हूण सांगतरीत. ग्रामपंचायत सदस्य सुरज देसाई हेमी ताबडतोब एक व्हीलचेअर ऑर्डर करून दिव्यांगासाठी मेळच्या 5% निधीतल्यान मंजूर करून 3-4 दिवसात त्या विल्सन फर्नांडीस या दिव्यांगाक संबंधित वार्ड सदस्य सविता अंबीक, सीमा कदम, अध्यक्ष स्वाती देसाई, पीडीओ राजेश नायक हेमगेल्या उपस्थितीत आज 28 मार्चाक दिव्यांगाला घर व्हरून तेमगे ताब्यात दिली. या दिव्यांगाली एक चली मंदबुद्धीची असून ती खंय तरी जोयडात उपचार घेता. एक चलो आशिल्लो तो बी अपंगच असा, भातारी आवय असा. तेमकां मेळच्या पेन्शन 1200 रुपयाचेर तेमी जीवन करतात. चित्ताकुला ग्रामपंचायत सदस्यान या दिव्यांगाली देख घेऊन हे काम केल्या सारखे इतर ग्रामपंचायतीन केल्यार असो सार्वजनिकालो प्रश्न. दिव्यांगाक 5% जी निधी मेळटा त्या दिव्यांगासाठी तेजो उपयोग करूं जाय, पण काही ग्रामपंचायत मनमानी करून हो निधी जाय थंय उपयोग करतात म्हण संबंधित तालुका पंचायत सीईओ, जिल्हाधिकारी हेमी हितूत लक्ष घालून दिव्यांगाक न्याय मिळवून देऊ जाय म्हण दिव्यांगाले कुटुंब मागणी करतात. कारवार प्लस कोकणी न्यूज चॅनलच्या वीक्षकाक एक खास खबर. तुमगेली किंवा तुमगेल परिवाराच्या सदस्याली जन्मदिवसाची खबर कारवार प्लस कोकणी न्यूज चॅनलचे योग्य दरात प्रसार करण्यासाठी प्रत्येकी किंवा एक कुटुंबाच्या आवो बापू आणि 2 पोरा अशा 4 सदस्याली 1 वर्षा खातीर खास पॅकेज. तसेच लग्नाच्या वाढदिवसाची खबर प्रसारात योग्य दरात सवलत. अधिक माहितीसाठी आजच स्क्रीनाचेर दिल्या नंबराचे संपर्क करा आणि नाव नोंदणी करा. कारवार जिल्ह्यात रामनगर नवग्राम कॉलनी आणि गणेश गल्लीत उदकाच्या टाकीचे लोकार्पण. रामनगर. कारवार तालुक्याच्या रामनगरच्या नवग्राम कॉलनी आणि गणेश गल्ली हिंगा उदकाचो पुरवठो सुरळीत ना जाऊन स्थानिक महिलां सोमाराक आंदोलनाचो इशारो दिल्लो. तेजी दखल घेऊन आमदार श्री आरवी देशपांडे हेमी नवीन उदकाच्या टाकीचे उद्घाटन करून लोकार्पण केले. ही टाकी 1 लाख लिटर क्षमतेची असून त्याका पायपलाईन जोडून उदकाचो पुरवठो सुरळीत करून ग्रामस्थांक दिवची व्यवस्था केला. या टाकीच्या बांधकामाक 50 लाख रुपये खर्च केलात. या टाकीचे उद्घाटन स्थानिक महिलांच्या हातान आमदार देशपांडे हेमगेल्या उपस्थितीत केले. 2 दिवसात उदक सुरळीत जातले असे संबंधितान कळयला. इतल्यान कारवार प्लस कोंकणी बातमीपत्र हिंगा सोपता. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करच्याक विसरनाकात. कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलचे पुराय अपडेट मिळण्यासाठी कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.